28 डिसेंबर 2020 या दिवशी माझा अतिशय जवळचा मित्र महेश लडकत याचं दुःखद निधन झालं. कोरोनाची वार्ता कळल्यानंतर डोळ्यासमोर 30-35 वर्षाचा इतिहास उभा राहिला. 1982-83 पासून मी आणि महेश दोघंही जण पतित पावन संघटनेच्या महाविद्यालय विभागाचं काम करत होतो. आमच्या हातात 86-87 पासून विभागाचा प्रमुख म्हणून मला जबाबदारी दिली. महेश, सुजित, सुनील तांबट, किरण सोनार, सुजित शेट्टी, त्याच्यानंतर एक शेट्टी म्हणून मुलगा होता, त्याचं नाव माझ्या डोळ्यासमोर नाही आहे. असे आम्ही एक 30-35 जणं पुणे शहराच्या सर्व कॉलेजेसमध्ये पतित पावनचं काम करत होतो. याच्यामध्ये पतित पावनच्या दर आठवड्याच्या प्रत्येक कॉलेजच्या बैठका, पतित पावनचे कार्यक्रम, 15 ऑगस्टची रॅली, 26 जानेवारीची पूजा, या सगळ्यामध्ये तरुणांचा सहभाग जास्त, स्वाभाविकपणे महाविद्यालयीन विभागाचा सहभाग जास्त. या सगळ्यामध्ये सातत्याने आमची एकमेकांशी रोज भेट व्हायची. जवळजवळ 30-35 वर्षाच्या आमच्या स्नेहात 26-27 वर्ष तरी आम्ही रोज भेटायचो आणि तुझं काय चाललं आहे, माझं काय चाललं आहे, हा सगळा विषय व्हायचा. माझ्या आणि त्याच्या दोघांच्या कारकिर्दीमध्ये 3-4 फार महत्त्वाचे विषय झाले. 1989 साली काश्मीरमध्ये ज्या पद्धतीने हिंदू लोकांचं स्थलांतर झालं, ती सगळी लोकं त्यांच्या शैक्षणिक अडचणींमुळे पुण्यामध्ये आली. आम्ही सगळ्यांनी मिळून पतित पावन ही देशातली पहिली संघटना आहे की जिनी विद्यापीठामध्ये ॲडिशनल सीट तयार केली आणि विदाऊट डोनेशन 90, 91, 92, 93 ही 4 वर्ष जवळजवळ 986 वेगवेगळ्या फॅकल्टीजमध्ये काश्मीरी हिंदू विद्यार्थ्यांना ॲडमिशन देण्याचं काम केलं. आणि त्याच्यासाठी मी, महेश, माझा सगळा कॉलेज विभागाचा ग्रुप, आम्ही प्रचंड मेहनत केली आणि या सगळ्या लोकांना जितकं ताबडतोबीनी मदत करता येईल तेवढी मदत करून त्यांच्याबरोबर काम केलं. हे काम करत असताना 91-92 आम्ही कॉलेज युनिटमधले 6 जणं हे आम्ही काश्मीरला गेलो की ही लोकं टेंटमध्ये राहतात म्हणजे नक्की काय करतात, या लोकांचा आपल्याला काय, म्हणजे आपण ज्या मुलांच्या ॲडमिशन करतोय ती खरी मुलं कुठे राहत आहेत, काय आहेत, त्यांचे आईवडील कोण आहेत, असं बघत बघत आम्ही 5 दिवसाचा आमचा काश्मीरचा कार्यक्रम ठरवला. आणि त्या काश्मीरच्या प्रत्येक त्यावेळेच्या टेंट्समध्ये जाऊन कोण विद्यार्थी राहतो आहे, आपण आम्ही ॲडमिशन केलेले त्यावेळेचे जवळजवळ 1200-1300 विद्यार्थ्यांचे आईवडील हे 5 दिवस त्यांच्या टेंटमध्ये आम्हाला घेऊन जात होते. त्याची आम्ही एक व्हिडिओ कॅसेट केलेली आहे, 91 सालची व्हिडिओ कॅसेट आजसुद्धा आहे. आणि त्यांचे खरंच अडचणी काय आहेत हा सगळा विचार करून आम्ही पुढचा विषय करायचा ठरवला. आणि मग 92-93-94 3 वर्षामध्ये आम्ही सलग या ॲडमिशन्स अजून जोमाने अजून रेटा लावून केल्या. त्यावेळेला व्हाईस चान्सलर श्रीधर गुप्ते होते. हा जो सेल होता या सेलचे इन्चार्ज माझ्या मते आनंतराव गोगटे होते. आणि त्यांनी पण ह्या सगळी ही सगळी मागणी आणि आमचं त्याच्यामधलं कॉन्ट्रिब्युशन कुठलाही, म्हणजे आमच्याकडे आलेल्या पालकांना चहा पण आम्हीच पाजायचो, 1 रुपयाचं देवाणघेवाण नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या मुलांकडनं 1.5-2 लाख 90 साली लोक फी घेत होती आणि कॅपिटेशन फी घेऊन ॲडमिशन देत होती, त्या सगळ्यांना आम्ही फुकट ॲडमिशन दिलं. दुसरा एक विषय असा की यामध्ये या सगळ्या मुलांची सोय करणं, या मुलांच्या बरोबर विद्यापीठात जाणं, त्यांना मिळालेल्या कॉलेजमध्ये जाणं, या सगळ्यासाठी मी आणि महेशने मिळून एक यंत्रणा लावली आणि त्या यंत्रणेतनं हे सगळं काम पूर्ण झालं. माझं
लग्न 93 साली झाल्यानंतर मी महाविद्यालयीन विभागाची जबाबदारी ही पूर्णपणे महेशकडे दिली आणि महेश महाविद्यालयीन प्रमुख झाला. महेशनी माझ्यापेक्षा जास्त जोमाने हे महाविद्यालयातलं काम केलं. आम्ही 91 सालपासून सर्व महाविद्यालयांमध्ये 12 जानेवारी म्हणजे विवेकानंद जयंती या निमित्ताने प्रत्येक कॉलेजमध्ये रक्तदान शिबिर व्हायला पाहिजे ही आग्रही भूमिका केली. सर्व प्राचार्यांना भेटलो, सगळे प्राचार्य हो म्हणले. पहिल्या वर्षी कार्यक्रम पण उत्तम झाला आणि तो नेहमीसाठी चालावा मग आम्ही सगळ्यांनी कॉन्ट्रिब्युशन करून 26 विवेकानंदांचे 2 फुटी पुतळे आणले आणि प्रत्येक कॉलेजला भेट दिले की विवेकानंद जयंतीला कोणाचा कुठल्या कॉलेजमध्ये पुतळा नाही असं होता कामा नये, तो पतित पावनी प्रेझेंट दिलेला आहे. ही आमची सगळ्यांची मिळून टीमवर्क, हे आम्ही जे जोडलं हे जोडलेलं टीमवर्क माझ्याही कामाला आलं, पुढे महेशच्याही कामाला आलं. त्याच्यानंतर एक गमतीशीर विषय असा आहे, 96 सालची गोष्ट आहे. महेश भाजपत महेशने काम करावं अशी पहिल्यांदी महेशला आणि महेशच्या वडिलांना आम्ही मामा म्हणायचो. मामांना ह्या दोघांनाही माझं असं मत आहे की महेशनी भाजपत काम करावं हे सांगणारा मी हा पहिला माणूस होतो. मी आणि आमचे जनाभाऊ पेडणेकर आम्ही दोघंजणं महेशच्या घरी गेलो, मामांना सांगितलं की मामा असा असा आहे, महेश अत्यंत सालस, चांगला, अव्यवहार कुठेही नाही असा मुलगा आहे. पतित पावनचं त्याला छान बॅकग्राऊंड आहे, पतित पावनची टीम त्याच्या बरोबर आहे आणि राजकारणामध्ये कुठली जात आहे काय आहे ह्या गोष्टीला खूप प्राधान्य असतं. महेशने आयुष्यात कधी स्वतःची जात कोणाला सांगितली नाही, किंबहुना त्याविषयी कधी कोणाशी चर्चाही केली नाही. पण आज मी तुम्हाला सांगतो, पुणे शहरामध्ये त्यावेळेला अशा पद्धतीचा OBC कॅटेगरीतला मुलगा असावा हा पूर्णपणे तरुणांची ताकद घेऊन भाजपच्या मागे उभा राहावा अशी कल्पना आली. त्यावेळेला दादा रावत हे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष होते आणि 96 साली आम्ही महेशच्या वडिलांना हा विषय सांगितला तर महेशचे वडील म्हणले की मला ह्याच्याविषयी थोडंसं विचार करू देत. महेशचे एक मामा माझ्या मते कोपरगाव का कुठेतरी राहतात, राहुरीला राहतात, त्यांना मामांनी बोलवून घेतलं. त्यांच्याबरोबर मी आणि जनाभाऊंनी चर्चा केली आणि सरतेशेवटी जवळजवळ 1 महिन्यानंतर महेशच्या घरच्यांनी महेशला भारतीय जनता पक्षाचं काम करायला आमची हरकत नाही पण संपूर्ण संघटना त्याच्यामागे उभी राहिली पाहिजे, त्याला असं एकटं सोडू नका अशा पद्धतीची मामांनी आम्हाला हे सांगितलं की हे असं त्याला एकट्याला फक्त तुम्ही बाजूला करू नका, त्याच्याबरोबर तुम्ही सगळे असाल तर माझी काही हरकत नाही. मग लगेचच 97 इलेक्शनमध्ये महेशला तिकीटही मिळालं, पुढे त्याचा राजकीय प्रवास चालू झाला. तो जेव्हा जेव्हा सांगेल तेव्हा संघटनेचे कार्यकर्ते त्याच्याबरोबर होते, त्याच्या सर्व जडणघडणीमध्ये संघटनेचाच 75% वाटा आहे. तो आज जे काही लोकांना दिसत होता त्याची जी एक फिगर तयार झाली होती, महेश लडकत म्हणून त्याच्याकडे जे बघितलं जात होतं त्याच्यामागे 20-22 वर्षाची संघटनेची एक परंपरा, संघटनेचा एक बॅनर हा महेशच्या मागे होता आणि 100% महेशला त्याचा अभिमान होता. महेश त्या दृष्टिकोनातून काम करत होता आणि अचानकपणे त्याला बिचाऱ्याला यश मिळालं 17 इलेक्शनमध्ये आणि खरोखर नियतीने लढकत घराण्यावर तर घाव घातलाच पण आमच्यासारख्या त्याच्या 1000 मित्रांवर फार मोठा घाव घातला आणि कोणाला न सांगता कोणाला न बोलता अतिशय मितभाषी, जरी तो थोड्याफार प्रमाणात रागीट होता पण रागीट असणं आणि कमी बोलणं हे फार कमी ठिकाणी दिसतं.
महेश अतिशय मितभाषी होता. जेव्हा बोलायचा त्यावेळेला तो समोर त्याला ऐकणार नाही इतका बोलायचा. पण ही महेशची क्वालिटी होती. आणि आम्हाला सगळ्यांना सोडून गेला. परमेश्वराने सर्व लडकत कुटुंबियांना आधार द्यावा, हे सगळं दुःख सहन करण्याची ताकद द्यावी. आणि सर्व पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांकडनं मी महेशला मनपूर्वक श्रद्धांजली अर्पित करतो. महेश भाऊची बातमी 28/12 या दिवशी रात्री कळली. माझ्या घरी स्वामींचं मंदिर आहे. भाऊ माझ्याकडं दरवेळेस स्वामी जयंतीला, दत्त जयंतीला, आरतीला कायम असायचा. आणि ज्यावेळेस बातमी मला रात्री कळली तर माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी तडक दिशेने रुबी हॉल गाठला आणि नंतर खूप मला म्हणजे काय करावं. दुसऱ्या दिवशी मला अभिषेकसुद्धा करता नाही, डोळ्यामध्ये पाणी थांबत नव्हते. मला दुसऱ्या दिवशीसुद्धा इतकं रडू आलं की मला भाऊबद्दल काय सांगावं हेच कळत नाही. भाऊनी इतकी लोन आमच्या माझ्या मित्रांच्या पोरांची ॲडमिशनची कामं केलेली की कुठेही ॲडमिशन घेताना कुठलंही ॲडमिशन असू दे, कसंही असू दे, भाऊ तर तिशे नाही म्हणायचा नाही, थोडा हे करायचा पण नंतर आम्हाला तो ॲडमिशन करून द्यायचा. आणि कुठेही त्यांनी पैशाचा कुठेही व्यवहार केलेला नाही. सरळ वृत्तीचा स्वच्छ असा हा आमचा भाऊ. हा आमच्यातनं 28/12 रोजी निघून गेला याची खूप खंत वाटली. आणि ती खंत आमची कोणीही अजूनपर्यंत भरून काढू शकत नाही. आणि त्याची आमची ओळख 94 आहे. पण भाऊनी कधीच आम्हाला असा लहान भाऊ म्हणून कायम आम्हाला सल्ला देत होता. कधीही कुठेही आम्ही गेलो आणि काही जर चुकीचं वागलो तर भाऊची आम्हाला कायम भीती असायची. आपण चुकीचं वागलो तर भाऊचं नाव खराब होईल म्हणून आम्ही कुठलेही कृत्य करण्यात आम्हाला खूप हे व्हायचं. आणि भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आत्तापर्यंत आमची ही वाटचाल चालू झाली. आणि भाऊची ही पोकळी आम्हाला कोणीही भरून काढू शकत नाही. एवढं सांगतो माझे दोन शब्द संपवतो. भाऊंची आमची ओळख बाळा बांदल आली दारवाला आणि किरण सोनार यांच्यामुळेच झाली. साधारण 2002 आमची त्यांची आमची म्हणजे जास्त आम्ही संपर्कात आलो. आणि आली बाळा आणि किरण सोनार हे कायम त्यांच्याबद्दल बोलायचे आणि मला ती उत्सुकता असायची का ही व्यक्ती कोण आहे. आणि मग त्याच्यानंतर बाळा मला म्हणायचा की मी आल्यावर तुला दाखवेन, आल्यावर दाखवेन. आणि मग नंतर त्यांनी आमची भाऊंशी ओळख करून दिली. आणि नंतर माझा स्वभाव असा होता की पटकन कुणावर विश्वास ठेवायचा नाही, पण समोरची व्यक्ती कशी आहे, कशी वागते काय त्याच्यावर थोडंसं हे करून मी त्यांच्याशी जास्त मैत्री वगैरे पुढच्या गोष्टी अशा कंटिन्यू करायच्या. पण भाऊंना पाहिल्यानंतर हे जे बोलत आहेत त्याच्यावर पण विश्वास पडला. व्यक्ती पण एकदम म्हणजे मनात बसली. आणि त्याच्यानंतर भाऊंचा आमचा संपर्क कायम असा चालू राहिला. आणि माझ्या मुलाचं ॲडमिशनचं करायचं होतं त्यामुळे मी भाऊंना सांगितलं की भाऊ माझ्या मुलाचं ॲडमिशन करायचं आहे. तर आणि भाऊ म्हणले ठीक आहे, SMS कर माझ्या मोबाईलला. आणि त्यानंतर मी थोड्या दिवसांनी विसरलो. पण भाऊंचा मला फोन आला की तू त्या दिवशी जा आणि तुझं काय असतील ते डॉक्युमेंट सबमिट कर. एक वेळा आम्ही आपलं काम असून आपण विसरायचो पण भाऊ कधीच असे विसरायचे नाही. आणि 2007 केळकर रस्त्यावर जेव्हा रुंदीकरण झालं त्यावेळेस भाऊ आम्हाला सारखे म्हणायचे काय अडचण असेल ते सांग. अशी सांगणारी व्यक्ती फार क्वचितच. आणि त्याच्यानंतर यांचं ज्यावेळेस रोड वाइडिंग झालं त्यावेळेस भाऊंनी कॉर्पोरेशनमधल्या अधिकाऱ्यांशी बोलणी करून यांचं परत रिडेव्हलपमेंटसाठी खूप सहकार्यासाठी भाऊंनी खूप प्रयत्न केले. आणि आहे कमी पडले पण भाऊ फॉलोअपमध्ये कायम होते. त्यामुळे कधीच यांना कुठली अडचण भासली नाही. आणि यांचं गुऱ्हाळ आहे तसं. आणि भाऊ नारायणपेठ झाल्यानंतर यांचे गुऱ्हाळामध्ये येऊन कायम रस पिऊन जायची. आणि भाऊंशी आम्हाला कुठले अर्ध्या रात्रीला जरी फोन करायचा म्हटलं तरी भाऊंना आम्हाला कधी संकोच वाटायचा नाही की कसा फोन करू काय करू. आणि भाऊ कधीच म्हणजे असं नाही हा शब्द आम्हाला तर कधी त्यांच्याकडून अपेक्षितच नव्हता. ते फक्त म्हणायचे करतो आणि करतो म्हटल्यावर ते करायचे. हा त्यांचा एक गुण वैशिष्ट्य होतं त्यांचं.
आणि त्याच्यानंतर आत्ताही करोनामध्ये करोनाच्या आधीपासून ते थोडेसे तब्येत खालावली त्यांची, त्याच्यानंतर पुन्हा हॉस्पिटलला होते, त्याच्यानंतर घरी गेले आणि त्यांना आम्ही मेसेज पाठवला होता. जेव्हा आलेली मला सांगितलं की भाऊंना सोडले, त्याच्यानंतर मी मेसेज पाठवला होता 10 मेला की भाऊ कसे आहात, तर तो रिप्लाय काय आला नाही आणि शेवटपर्यंत तो रोईल.